एज्युकेशन सोसायटीचे केया बंठिया माध्यमिक विद्यालय व एन एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माझा प्रथम तुम्हाला परिचय करून देणार आहे। मी श्री ससर एचल केया बंठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल, इयत्ता 8वी, विषय इतिहास, इतिहासाची साधने या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। आतापर्यंत आपण प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केलेला आहे। या प्रकरणामध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत। आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, दृक साधने, श्राव्य साधने आणि दृक श्राव्य साधने या साधनांचा प्रामुख्याने समावेश होतो। या साधनांची सविस्तर माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। इतिहासाची साधने आपण पाहत आहोत। भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने। लेखनाबाबत घ्यावयाची काळजी। इतिहासाची भौतिक साधने। इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये त्या त्या काळातील विविध वस्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल। यापैकी प्रथम आपण इमारती व वस्तू पाहणार आहोत। आधुनिक भारताच्या इतिहासाच्या कालखंडामध्ये कालखंड हा युरोपीय, विशेष ब्रिटिश सत्ताधीशांचा कालखंड आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा कालखंड मानला जातो। या काळात अनेक इमारती, पूल, रस्ते, पानपोया, कारंजे यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या। या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची, क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो। यापैकी अनेक इमारती आज सुस्थितीमध्ये पाहावयास मिळतात। काही वस्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारती मध्ये संग्रहालय उभारण्यात आलेली आहे। या उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल, ठाणे येथील खाली पूल इत्यादी वस्तूंचा आपल्याला नाव घेता येईल। यामध्ये या वस्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास त्या काळातील इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपामध्ये त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते। जसे अंदमान येथे सेल्युलर जेल येथे भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी, मुंबईतील मणी भवनाला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर गांधीयुगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। आपण पाहणार आहोत पुतळे आणि स्मारके। पुतळे आणि स्मारके स्वतंत्रपूर्व व स्वतंत्रोत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्याच्या स्वरूपात उभारली गेली।
हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राजकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या कार्याविषयी माहिती मिळते. पुतळ्यांच्या दर्शनी पाटीवरती संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्म मृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयी माहिती मिळते. महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणेच विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना, घटनाकाळ, त्या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादी माहिती देतात. उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके, तसेच पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक या ठिकाणी असलेल्या संग्रहालयात आपणास महात्मा गांधीजींच्या वापरातील वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. इमारती, वस्तू, स्मारके त्याचबरोबर वस्तू संग्रहालय सुद्धा आपण यात पाहणार आहोत. त्यात जतन करून केलेल्या वस्तू, चित्रे, छायाचित्रे देखील इतिहासाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरतात. भौतिक साधने. चला तर मग आपण भौतिक साधने पाहूया. भौतिक साधनामध्ये आपण पाहत आहोत पुढील साधने. रस्ते, पूल, पुतळे, नाणी, स्मारके. तुरुंग, इमारती आणि राजवाडे. भौतिक साधनानंतर आपण लिखित साधनांकडे वळणार आहोत. लिखित साधनांमध्ये परदेशी व्यक्तींचे पत्रव्यवहार, नोंदी, त्यांनी लिहिलेली चरित्रे, आत्मचरित्रे, पुस्तके इत्यादींचा समावेश होतो. तसेच त्या काळात प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स यांचाही समावेश होतो. यापैकी वृत्तपत्रे व नियतकालिके आपण पाहणार आहोत. वृत्तपत्रे व नियतकालिके, वृत्तपत्रे व नियतकालिके समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. यावरून आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडींची माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात केसरी, मुकनायक, बहिष्कृत भारत, दीनबंधू यांसारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वाची साधने होती. या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे व त्यांचे भारतावरील परिणाम याविषयी अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाळा मासिकातून तर लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर केलेले भाष्य अभ्यासता येतात. लिखित साधने. लिखित साधनामध्ये आता आपण पाहणार आहोत चला तर मग आता आपण लिखित साधनामध्ये कोणकोणते प्रकार असू शकतात ते पाहूया. लिखित स्वरूपातील साधने.
व्यवहार, नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, नियतकालिके, फॅक्टरी, आत्मचरित्रे आणि पुस्तके। आता ओळखा पाहू, हे कोणत्या प्रकारचे साधन होऊ शकते। सांगा पाहू, हे कोणत्या प्रकारचे साधन आहे। आता इंडो ग्रीक कालीन नाणी ही कोणत्या प्रकारात मोडतात, सांगा पाहू। ही कोणत्या प्रकारातील साधने आहेत। आणि हे देखील ओळखा पाहू, कोणत्या प्रकारातील साधन आहे। पुढचा भाग आहे आपला नकाशे व आराखडे। मुलांनो, ब्रिटिशांनी नकाशे व आराखडे अतिशय अपडेट पद्धतीने आपल्या भारतासाठी तयार करून ठेवले आहेत। नकाशे व आराखडे हे देखील इतिहासाच्या साधन महत्त्वाचे साधन मानले जाते। नकाशावरून आपणास शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते। ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांताचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केले आहेत। नकाशाप्रमाणेच वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात। उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत। हे बंदर पुढे विकसित करताना
वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते। आतापर्यंत आपण अभ्यासलेल्या भागावरती मी तुम्हाला स्वाध्याय देणार आहे। आपल्या परिसरातील स्मारके आणि पुतळे याविषयी माहिती गोळा करा आणि ती तुमच्या संग्रही ठेवा। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी वृत्तपत्रे सुरू केली होती त्या वृत्तपत्रांविषयी माहिती मिळवा आणि ती सुद्धा माहिती लिहून काढा। हे कोणत्या प्रकारातील साधन आहे? ठीक आहे, तर मुलांना आपण वेगवेगळी साधने पाहून ओळखू शकतो, साधनांचा प्रकार ओळखू शकतो, कोणती साधने कोणत्या प्रकारात मोडतात याचाही आपण आता अभ्यास पाहिलेला आहे आणि त्याची ओळख करून घेतली आहे। अशा प्रकारे आपण आता इतिहास लेखनाचा पाठ अभ्यासला आहे। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल। नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका।